तर शिंदे सरकारनं सर्वसामान्य जनतेला हे मोठं गिफ्ट दिलंय. पेट्रोल डिझेलवरच्या करामध्ये आता कपात करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भात नागपूरकरांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. पेट्रोलचे दर 5 रुपयाने कमी आणि डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय. आपण आता नागपुरातील एका पेट्रोल पंपावर आहे, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमका काय प्रतिक्रिया आहे पेट्रोलचे दर आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्याच्या दर कमी 5 रुपयांनी केलेले आहे, काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य? अजून कमी व्हायला पाहिजे म्हटलं. अजून कमी व्हायला पाहिजे कारण की लोक फार होरपळून निघालेले आहे, अनेक जण आहे, अजून एक ऑटो चालक सुद्धा आहे. खरं तर बराच त्रास होत होता. पेट्रोलचे दर आज कमी झालेले आहे, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय प्रतिक्रिया? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि पहिल्याच बैठकीनंतर मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे. खूपच चांगला झाला. ऑटोवाल्यांना तर सगळ्यात जास्त चांगला झाला. कारण की कसं आहे, आता पेट्रोलचा दर कमी झाला म्हणजे कसं आहे, ऑटो आम्ही दर कमी करू शकतो, सवारींना बरोबर रेट देऊ शकतो. कारण की आता कसं आहे, मेट्रो आहे, ई रिक्षा आहे, सर्व ते लोक कमी याच्यात चालले. इथे पेट्रोल जर दर वाढवणार असेल तर आम्हाला मग दर वाढून चालणार नाही. या सगळ्या प्रतिक्रिया आहे, समाधान सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे. अजून कमी व्हायला पाहिजे अशा सुद्धा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत. झी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज रत्नशील सह अमर काणे नागपूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.